नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुक विथ पूजा या चॅनेलवर। तर आज आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी सर्वांना उपवास असतो। तर या उपवासाला गावाकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे वलकांदाच्या वली। पहिले तर आपण जंगलामध्ये हे कुठे आणि कशा प्रकारे भेटतात आणि ते कसे काढले जातात हे बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की वलकांदाचा वेल कशा प्रकारे असतो आणि या वेलीचा कान जमिनीमध्ये जास्त खोलवर नसतो, त्यामुळे तो इझिली काढता येतो। आता पावसाळा सुरू झाला, या दिवसात अनेक रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात। त्याचपैकी ही एक रानभाजी असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, रसायने तसेच अनेक औषधी गुणधर्म आहेत, म्हणून अशा रानभाज्या नक्की खाल्ल्या पाहिजेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे वलकांद हा जमिनीतून खणला जातोय। पहारीच्या साह्याने आम्ही तो खणून घेत आहोत। वलकांद खणताना आपली पहार वलकांदाला लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते, कारण जर वलकांद कापला गेला तर तो जास्त दिवस टिकत नाही। त्यासाठी वलकांदाचा जो वेल आहे त्याच्या आजूबाजूची माती पहारीने मोकळी केली की वलकांद सहजपणे काढता येतो। वलकांदाची चव ही कडूसर असते, त्यातला हा कडूपणा घालवण्यासाठी गावाकडच्या पद्धतीमध्ये काय वापरलं जातं हे मी पुढे रेसिपी करताना तुम्हाला दाखवणारच आहे। वलकांद खणून झाला की लगेच त्याच्यावरची ओली माती काढून टाकायची, म्हणजे ते घरी नेताना आपल्याला जास्त ओझं होणार नाही। चला तर मग बघूया की पुढे या वलकांदाचं काय करायचं ते। तर अशा प्रकारे आम्ही हे वलकांद खणून आणलेले आहेत। सर्वात आधी आपण या वलकांदाच्या साली काढून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे विळीच्या साह्याने साल काढली जात आहे। तुम्हाला विळीने कापायला जर जमत नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा काढू शकता। अशा पद्धतीने आपण सर्व वलकांदाच्या साली काढून घेणार आहोत। साली काढून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला चुलीमध्ये जी राख किंवा राखाडी असते ती टाकून घ्यायची आहे। राखाडी टाकल्यामुळे आपल्या वळी वातुळ होणार नाही, शिवाय यातला कडूपणा सुद्धा या राखेमुळेच जातो। अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेतलेल्या वलकांदांवर राखाडी टाकून घेत आहे। साल काढून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला वलकांदाचे काप करून घ्यायचे आहेत। काप थोडे जाडसरच करायचे आहेत। काप जर जास्त पातळ झाले तर वळी मोडल्या जातात। तर अशा प्रकारे सर्व वलकांदांचे जाडसर काप करून घेतलेले आहेत। तर हे काप आता आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आणि पुढची प्रोसेस आपल्याला चुलीवर करायची आहे। तर वलकांदाचे काप मी चुलीवर या पातेल्यामध्ये शिजून घेणार आहे। चुलीवर पातेला जास्त काळं पडू नये म्हणून मी याला खालून राख लावून घेत आहे। पुढची सर्व पारंपरिक पद्धत आपल्याला वलकांदामधला कडूपणा घालवण्यासाठी करायची आहे। सर्वात आधी पातेल्यामध्ये पळसाचं पान ठेवायचं आहे, नंतर यात पाणी ॲड करून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर यात आपण टाकणार आहोत आपण कापून घेतलेले वलकांदाचे काप। वलकांदाचे काप बुडतील एवढं पाणी आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे। वलकांदाचा कडूपणा पूर्णपणे निघून जावा यासाठी आपल्याला यात चुलीतले जळते निखारे राखेसोबत टाकायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे निखारे व राख वलकांदामध्ये टाकली जात आहे। इथे 5 ते 6 चमचे निखारे टाकलेले आहेत। निखारे किंवा इंगळ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे काप शिजून घ्यायचे आहेत। त्यासाठी आता आपण चूल पेटून घेऊ। आता हे पातेला आपण चुलीवर ठेवलेलं आहे, यावर परत आपल्याला पळसाची पानं ठेवून घ्यायची आहेत।
चूल मस्त पेटलेली आहे। आता आपण यावर काहीतरी जड झाकण ठेवणार आहोत। इथे तवा वापरलेला आहे, त्यानंतर त्यावर वरवंटा ठेवलेला आहे जेणेकरून पातेल्यातली वाफ वाया जाणार नाही व आपल्या वळी लवकर शिजतील। जवळजवळ अर्धा तास शिजल्यानंतर या टोपातून बाहेर पाणी यायला लागतं। हे पाणी असंच आपल्याला बाहेर पडून द्यायचं आहे, त्यामुळे काय होईल की वलकंदाचा जो कडूपणा आहे तो या पाण्याबरोबर बाहेर निघून जाईल। 35 ते 40 मिनटं शिजून झाल्यानंतर हा टोप असाच आपण रात्रभर चुलीवर ठेवणार आहोत। जर का शिजताना घातलेलं पाणी आटून गेलं तर अजून त्यात पाणी ॲड करून रात्रभर ठेवा। रात्रभर राखेच्या पाण्यात ठेवलेले हे काप आता आपण काढून घेणार आहोत आणि हे काप व्यवस्थित आपण दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व कापांवरची राख आपण स्वच्छ करून घेणार आहोत। तुम्ही जर अशा पद्धतीने या वलकंदाच्या वळी बनवल्या तर त्या अजिबात कडू लागणार नाही। तर अशा प्रकारे सर्व काप मी चोळून धुवून घेणार आहे। धुतलेल्या सर्व वळी मी एका परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता या वळींना अजून चव येण्यासाठी त्या आपल्याला मीठ पाण्यामध्ये थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेत आहे, त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला उकळाला की यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेल्या वळी आता आपण यात ॲड करून घेणार आहोत। उकळलेल्या पाण्यात वळी टाकताना थोड्या काळजीपूर्वक टाका, नाहीतर गरम पाणी हातावर येऊ शकतं। आता सर्व वळी मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे शिजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं शिजल्यानंतर या वळी आपण एका चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून यातलं सर्व पाणी निघून जाईल। तर अशा प्रकारे आपल्या वलकंदाच्या वळी तयार झालेल्या आहेत। या वळी चहाबरोबर खाल्ल्या जातात, खूप चविष्ट लागतात, शिवाय खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हीही घरी नक्की बनवून बघा। हे वलकंद आपल्याला फक्त पावसाळ्यातच भेटतात, ते खणून आणल्यानंतर आपण वर्षभर ठेवू शकतो व वर्षभरात कधीही उपवासाला आपण याच्या वळी बनवून खाऊ शकतो। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।